1 सप्टेंबर 2023 पासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माध्यमांमध्ये मनोज जरांगे पाटील हे नाव झळकलंय. कारण ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करत होते त्या ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी 29 ऑगस्ट पासून जालन्यातील अंतरवाली सराटे गावात उपोषणाला सुरुवात झाली. सरकारसमोर काही अट्टी ठेवून हे उपोषण जरांगे पाटलांनी मागे घेतलंही, पण चर्चा झाली ती उपोषण सोडण्याच्या आधीच्या रात्रीची. उपोषण सोडण्यासाठी जरांगे पाटलांनी सरकारसमोर 5 अटी ठेवल्या होत्या. त्यातली एक अट अशी होती की आपलं उपोषण सोडते वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने हजर राहिलं पाहिजे. मात्र उपोषण सोडते वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, संदीपान भुमरे, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, राजेश टोपे, नारायण कुचे, अर्जुन खोतकर, मनोज जरांगे पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हे सगळं झालं 14 सप्टेंबरच्या सकाळी. मात्र या आधीच्या रात्रीत काय घडलं हे खूप महत्वाचं आहे. 12 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटलांनी सरकारसमोर अटी घातल्या. लगेच 13 सप्टेंबरच्या रात्री सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटे गावात ठाण मांडून बसलं आणि जरांगे पाटलांशी चर्चा करू लागलं. ही चर्चा सुरू झाली 13 तारखेच्या मध्यरात्री. रात्री 12 वाजता अंतरवाली सराटेच्या ग्रामपंचायतीमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू होती जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ आणि आमदार नारायण कुचे, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्यात. रात्री 1 वाजताच्या दरम्यान चर्चा संपवून शिष्टमंडळ आणि आमदार जरांगे पाटलांना भेटले. तिथे अर्धा तास चर्चा झाली. चर्चेनंतर रात्री 1:40 दरम्यान आमदार आणि जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात गेलं. 5:30 सगळं शिष्टमंडळ उपोषणस्थळी पुन्हा पोहोचलं. तिथे दानवे यांनी एक चिठ्ठी आपल्या खिशातून काढली. त्या चिठ्ठीचा फोटो गिरीश महाजनांनी आपल्याकडे काढून घेतला. त्या चिठ्ठीमध्ये आपण सरकारकडे केलेल्या मागण्यांची नोंद होती असं स्पष्टीकरण जरांगे पाटलांनी दिलं. असं सगळं झाल्यानंतर 3:00 चर्चा संपली आणि 14 तारखेला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. सरकारसमोर काही अटी ठेवून जरांगे पाटलांनी उपोषण सोडले, पण मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जरांगे पाटील 1 महिन्यानंतर पुन्हा सरकारविरोधात आवाज उठवणार असल्याचं स्पष्ट केले. तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटलांनी सरकारसमोर ठेवलेल्या सगळ्या मागण्या मान्य होणार का? मराठा आरक्षणाबद्दल सरकार काय निर्णय घेणार हे कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.